न्यायालयाच्या आवारात पान, गुटखा, तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात पुण्यातील वकील आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे यांना निवेदन दिलं आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून या निवेदनाची गंभीर दखल घेत पुणे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी एक परिपत्रक काढलं असून यामध्ये न्यायालयावर धूम्रपान करून पान, गुटखा, तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर आता कडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आवारात अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाई करता यावी यासाठी पोलीस आणि शिपाई यांच्यासोबतच 10 तरुण वकिलांची टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या पोलीस, वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार यांनी यापुढे आपल्याकडून न्यायालय परिसर अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा दंडात्मक कारवाई होणार आहे. नक्की या निवेदनात काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. आता न्यायालयात अस्वच्छता केल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाई होणार आहे. 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास होऊ शकणार आहे. त्यामुळे जरा न्यायालयाच्या आवारात गेल्यानंतर सावधानी थोडी बाळगायलाच पाहिजे. पण ही संकल्पना जी आणलेली आहे ती तरुण वकिलांनी आणलेली आहे की न्यायालयात जर अस्वच्छता केली तर 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याची कारावास जी शिक्षा आहे. तर हे संकल्पना, हे परिपत्रक जारी केले ते तरुण वकिलांनी. आता आपल्यासोबत ज्या तरुणांनी ही मोहीम राबवली आहे, अस्वच्छता केल्यानंतर दंड पाहिजे, तर ते तरुण वकील आता माझ्यासोबत आहेत. काय नेमकी ही संकल्पना आहे आणि तुम्हाला का करावीच वाटली? आमचा 10-15 वकिलांचा, तरुण वकिलांचा पुण्यामध्ये ग्रुप आहे. आम्ही शिवाजीनगर न्यायालयामध्ये वकिली करतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही काम करतो. आमच्या असं लक्षात आलं की शिवाजीनगर न्यायालय जे आहे, खूप महाराष्ट्रातलं एक खूप मोठं न्यायालय आहे आणि त्या ठिकाणी जी बिल्डिंग आहे ती पण खूप मोठी आहे, परंतु त्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे. आम्ही निरीक्षण केलं आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन पक्षकार असतील, वकील असतील, न्यायाधीश कधीकधी आणि पोलीस अशा प्रकारे लोक थुंकतात आणि खूप गलिच्छ वाटतं ते सगळं. आमच्या पण खूप निदर्शनासमोर, आमच्यासमोर पण खूप घटना घडल्या आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण या विषयावरती आवाज उठवला पाहिजे. त्यामुळे मग आम्ही सगळ्यांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि पुणे जिल्ह्याचे जे न्यायाधीश आहेत यांना एक निवेदन दिलं आणि या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे आणि न्यायालयामध्ये स्वच्छता राहिली पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन दिलं होतं. त्यावरती त्याची दखल घेत पुण्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांनी असं सर्क्युलर काढलं की इथून पुढे जर पुणे जिल्ह्यात कुठल्याही न्यायालयामध्ये जर कोणीही अस्वच्छता करण्याचा प्रयत्न केला, गुटखा, पान, तंबाखू खाऊन जर थुंकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे एक परिपत्रक आत्ताच नुकतंच मुख्य न्यायाधीशांनी काढलेलं आहे. त्याची अंमलबजावणी आता होईल. तुम्हाला का असं तुमच्या निदर्शनास आलं का की लोक फार घाण करतात तर न्यायालयाच्या आवारातच, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली का, किंवा त्यानंतर तुम्हाला असं वाटलं का की ही मोहीम राबवली गेली पाहिजे? हां, मला असं वाटतं की जिथे न्यायालय दिस इज द थिंग वेअर वी गेट द जस्टिस अँड देअर इट सेल्फ इट्स इफ द प्रिमायसेस इज spoiled then it's not good. So we have decided that we should do something for this. We should stop the people, mostly the educated people themselves, like advocates, judges, many of the police officers, makes spoils the premises and it don't look good. So we have decided that we should come together and we should work for it somewhere. आता तुम्ही असं म्हणता की न्यायालयातच हे सगळ्या गोष्टी होतात आणि त्यावेळेस प्रशासनाशी निगडीत असणाऱ्या गोष्टी म्हणजे ते लोकच करतात अस्वच्छता, असं तुम्हाला म्हणतात, कारण न्यायालय म्हणलं की जज आले, वकील आले, पोलीस यंत्रणा आली, ह्या सगळ्या गोष्टी येतात, हे लोकच अस्वच्छता करतात. मग तुम्हाला असं कधी त्यांचा रिस्पॉन्स कसा भेटला जेव्हा तुम्ही ही मोहीम हातात घेतली, तेव्हा कसा रिस्पॉन्स होता? आजच मी पिंपरी न्यायालयामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे भरपूर वकिलांशी माझं बोलणं झाल्यानंतर सगळ्यांनी म्हणले की आजपासून आम्ही तंबाखू खाणं बंद करणार, कारण याची एक कन्सेप्ट अशी आहे की तुम्ही, आमची जी बॉडी आहे, 12 लोकांचे आम्ही तरुण वकील आहोत, आम्ही जो कोणी घाण करेल त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढून कन्सर्न शिपाईला आम्ही तो देणार. त्याच्यानंतर कन्सर्न शिपाई त्या आरोपीला घेऊन किंवा जो व्यक्ती घाण करतो त्याला घेऊन कोर्टासमोर जाणार आणि तिथून पुढे मग कोर्ट त्याच्यावरती कारवाई करून खटला दाखल करणार. आणि याच्यामध्ये जर समजा सरकारी एखादा ऑफिसर समजा सापडला तर त्याच्या पुढे इन्क्रीमेंट किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला पुढे प्रॉब्लेम येणार आहे. मोस्ट ऑफ द टाईम होतं काय, आरोपी तर असतातच पण भरपूर वकील लोक किंवा जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत ते घाण करताना आम्हाला आढळतात. आणि तसं जर पाहिलं तर आमचे, आम्ही 11 ते 5 कंटिन्यू आम्ही कोर्टामध्ये असतो, तर एक प्रकारचं आमचं दुसरं घर जे आहे ते कोर्टच आहे आणि नेहमी त्यामुळे इतकी अस्वच्छता असते. त्यामुळे थोडंसं एक आम्हाला पण असं वाटतं की आमचं जे दुसरं घर आहे ते असे ते स्वच्छ राहिलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही एक प्रयत्न करत, एक छोटासा प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नाला मुख्य न्यायाधीशांनी पण आम्हाला मदत केली आणि त्यानुसार सर्क्युलर काढलेलं आहे. त्यानुसार जर समजा कोणी थुकताना सापडलं, पान म्हणा, तंबाखू म्हणा, तर त्यावेळेस फक्त त्यांचा व्हिडिओ काढून फक्त आम्हाला कन्सर्न शिपायला फक्त द्यायचं आहे. तिथून पुढची कारवाई जी आहे ती पूर्ण कोर्ट करणारच आहे. आणि जेव्हा कधी ह्याला सुरुवात झाली, फक्त हे सर्क्युलर जेव्हा निघालं तेव्हापासूनच खूप लोकांनी म्हणजे ह्याचा आम्हाला
पाठपुरावा केला की बाबा कसं असणार आहे, कारवाई काय करणार आहे. आणि खूप लोकांनी ह्याच्यावरती प्रयत्न पण केला. आता समजा आम्ही दिसलं की लोक आमची म्हणतात की बाबा ओके ठीक आहे तुम्ही केलं काम चांगलं आहे, पण याच्यावरती इफेक्ट किती होणार? तर हे सर्क्युलर निघूनच एवढा इफेक्ट झाला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती कारवाई होईल त्यानंतर मग याचा खूप एक महत्त्वपूर्ण याचा एक इफेक्ट आम्हाला जाणवत आहे. न्यायालयाने जरी निर्णय दिला असेल तरी बऱ्याच लोकांपर्यंत वकिलांपर्यंत हा जो निर्णय आहे तर तो निर्णय पोहोचलाय का? आणि प्रत्येक वकील असतील किंवा न्यायालयात जी लोक येणार असतील तर त्यांना ह्या निर्णयाची माहिती आहे का किंवा असा निर्णय देण्यात आलाय याची कल्पना आहे का? नक्कीच, कारण हे जे सर्क्युलर काढलेलं आहे मुळातच हे सर्क्युलर न्यायालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे याची न्यायालयाने आणि संबंधित स्टाफने अगदी योग्य प्रकारे दक्षता घेतलेली आहे. आणि या सर्क्युलरची संपूर्ण माहिती न्यायालयातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शिवाय फक्त पुण्यातल्या न्यायालयालाच नाही तर पुणे जिल्ह्यातल्या सर्व न्यायालयांमध्ये हे अशा प्रकारचं सर्क्युलर पाठवलेलं आहे. आणि यामध्ये जी काही कमिटी नियुक्त करण्यात आलेली आहे या कमिटीमध्ये पोलीस अधिकारीही आहेत आणि त्यांना मदत करण्यासाठी एक वकिलांची टीम नियुक्त केलेली आहे. हे झालं वकील आणि न्यायालयाशी निगडीत असणाऱ्या लोकांशी, पण जेव्हा सर्वसामान्य नागरिक येतात तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना नसेल, त्यांच्यासाठी सुद्धा हाच नियम लागू असणार आहे, तर त्यांना या गोष्टीची कल्पना तुम्ही दिली आहे का की न्यायालयात अस्वच्छता केल्यानंतर दंड आकारण्यात येईल? नक्कीच आम्ही तशी कल्पना त्यांना देणार आहोत. आत्ता नुकतंच हे सर्क्युलर निघालेलं आहे आणि अशा पद्धतीची माहिती त्या लोकांना देण्यासाठी आम्ही हे परिपत्रक आणि याची संपूर्ण माहिती न्यायालयात येणाऱ्या लोकांना व्हावी याकरता नोटीस बोर्डवरती पण लावलं जावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून याची न्यायालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती होईल. पण याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो, म्हणजे तुमच्याच स्टाफमध्ये कसा प्रतिसाद आहे? सध्या तुम्ही हे परिपत्रक काढलं किंवा तुमचे वरिष्ठ जे वकील असतील त्यांचा कसा प्रतिसाद आहे? कारण हा जो निर्णय आहे तो सगळ्यांसाठी निर्णय चांगला जरी असला तरी काही विरोध आहे का तुम्हाला? नाही, असा कुठल्याही सिनियर मंडळी असतील किंवा दुसरे कलीग ॲडव्होकेट असतील असा कुणाचाही विरोध नाही आहे. तर या कल्पनेचं सर्वांनी स्वागतच केलेलं आहे आणि ते सगळे आमच्यासोबत आहेत. आणि ज्या लोकांशी या विषयावरती बोलणं झालं प्रत्येकाने हे सांगितलेलंच आहे की अशा पद्धतीच्या घटना हे न्यायालयात होता कामा नये, आणि जर अशी झाली तर एक नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येक वकील मित्र आमचे पुढे येतील आणि त्याच्यावरती प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला प्रत्येकाने आश्वासन दिलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, थोडीशी तुम्ही न्यायालयात गेल्यानंतर सावधानी बाळगाच, कारण आता न्यायालयात गेल्यानंतर तुम्हाला पान खाऊन पिचकारी मारणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला आता केल्यानंतर दंड त्याचा बसणार आहे. 2000 रुपये दंड आणि 3 महिन्याचा कारावास तुम्हाला भोगावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच थोडीशी सावधानी बाळगा. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.